दिसतोस काय? इथे माझी अवस्था काय झालंय तुझ्या अवस्थेला? कम ऑन, बी ब्रेव्ह. तुझं काय आता बोलायला? अभय, मी समजा तिला विचारलंच आणि ती काही उलट सुलटच रिॲक्ट झाली तर? अरे ती कशाला उलट सुलट रिॲक्ट होईल? तू तिला काही जगा वेगळी गोष्ट विचारणारस का? सरळ जाऊन लग्नाचं तर विचारणार आहेस. तू मस्करी थांबवून जर सिरियसली बोलणार असेल ना तर मी थांबतो, नाहीतर का? खूप घाई झाले चिन्मयीचं होकार ऐकण्याची. मी निघतो. बस बस बस, आय एम सॉरी. बस बोल. अभय, मला मला खरंच खूप टेन्शन आलं. म्हणजे काही झालं तरी माझं एक लग्न होऊन गेलंय. ती अविवाहित. अशा परिस्थितीत आकाश, जिथे खरी इन्व्हॉल्वमेंट असते ना, तिथे या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात रे. हे बघ, उत्तम संसार करायचा असेल ना तर जोडीदाराकडून हुशार, अविवाहित, श्रीमंत ह्या असल्या क्वालिफिकेशनची गरज नसते. तिथे फक्त निर्मळ मनाचा दाखला द्यावा लागतो आणि तो तू चिन्मयीला अनेक वेळा दिलायस. हे तुझं मत झालं. समजा तिचं मत ह्यापेक्षा वेगळं असलं तर? अरे तिचं सुद्धा मत माझ्यासारखंच आहे, 100%. कशावर? अरे मी सांगतो, मी वाचलंय तिच्या चेहऱ्यावर अनेकदा. हे बघ, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. सरळ जा आणि चिन्मयीला प्रपोज कर. कॉंग्रॅट्स. अशा वेळी ऑल द बेस्ट असं म्हणा. अरे जिथे निकाल काय लागणार हे माहीत नसताना तिथे ऑल द बेस्ट म्हणतात. इथे निकाल काय लागणार आहे हे मला आधीच माहिती आहे.